मित्रांनो, सर्वांना जय शिवराय. बघा, मी दैनंदिन प्रयत्न करतो आहे की ज्या पद्धतीने तालुक्यामध्ये नागरिकांना रस्त्याची कामं सुरू असतील किंवा इतर कामांमुळे जे काही अडथळे होत आहे किंवा निकृष्ट पद्धतीची कामं काही ठिकाणी होत आहे ते एक दाखवण्याचा माझा प्रयत्न सातत्याने असतो आहे. आमच्या सावरगावजवळ एक जलतरण तलाव निर्माण झाला आहे, तो दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या पद्धतीचं इथं एक अशा पद्धतीचं पाणी इथं साठलं आहे. या अशा पद्धतीने तारंबळ नागरिकांची होते आणि फक्त पाणी नाही साठलं तर याच्यामागचं मी मुख्य कारण सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करणार आहे की हे जे पाणी साठलेलं तर नाही आहे नुसतं, परंतु इथे एक सीडीवर्क करण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केला. तो सीडीवर्क करत असताना अर्ध्यावर केला आणि काम बंद करून टाकलं. हे इतकं पाणी या ठिकाणी कंटिन्यू साचत आहे. बघा, ही अशी परिस्थिती आहे. इथे पाणी साचत आहे आणि इथे एक सीडीवर्क करण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केला, परंतु तो प्रयत्न काय कारण झालं माहीत नाही, तो अर्ध्यावर सीडीवर्क त्यांनी सोडून दिला आणि तो सीडीवर्क बंद केला. खोदकाम करून ठेवलं, हे पाणी तुंबलं जातं आहे, परंतु यावर ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांकडून कारवाई व्हायला पाहिजे, ठेकेदाराकडून कारवाई व्हायला पाहिजे, ती होत नाही. आणि या महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आता या पाण्यातनं मी चाललो आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो ती अशी की ह्या रस्त्याचं काम होऊन फक्त 3.5 ते 4 वर्ष झालेले. मित्रांनो, 3.5 ते 4 वर्षापूर्वी या रस्त्यावर 2.2 कोटी रुपये खर्च झाला आणि तो खर्च अख्खा वाया गेला असं म्हणायला लागेल. या रस्त्याला सगळे खड्डेचे, यावर इतकं मोठं पाणी साचतं आहे. हे बघा, हे बघा, हे पाणी अशा पद्धतीने. आणि इथे हा सीडीवर्क करण्याचा प्रयत्न आला, तुम्हाला दाखवतो. सीडीवर्क जर यांना करायचा नव्हता तर यांनी इथं तोडलं का खोदलं का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न माझ्यासमोर आहे. आता बघा, हा पाईप आहे सीडीवर्कचा, यातनं पाणी येतं आहे का तुम्ही बघा. हा सीडीवर्कचा पाईप आहे. हे बघा, या मोऱ्या, हे बघा, तोडण्याचा प्रयत्न आला. कुठं आहे? मोऱ्याच दिसत नाही. हे बघा, जमिनीत मोऱ्या आहे खाली. एक थेंबर पाणी येत नाही त्यातनं, काहीच पाणी येत नाही. आणि त्या बाजूला तोडलं होतं बघा, ते पुन्हा गाडून टाकलं, सीडीवर्क पूर्ण केला नाही. आणि जो सीडीवर्क करण्याचा म्हणजे मोऱ्या टाकण्याचा प्रयत्न आला तो सबसेल्यांचा फेल ठरला. आणि ह्यावरती एवढं पाणी साचलेलं असताना याच्यामध्ये मोऱ्यानं, म्हणजे तुम्ही बघा, काहीच पाणी येत नाही खालून, काहीच पाणी येत नाही. अशी परिस्थिती. आणि हा रस्ता करून, हा रस्ता बनवून फक्त 3.5 ते 4 वर्ष झाले. आणि 4 वर्षामध्ये ह्या रस्त्याला पुन्हा सगळे खड्डे, यावर गुडघाभर पाणी, अशा पद्धतीची परिस्थिती इथे निर्माण झाली. हे बघा, या गाड्या अशा पद्धतीने येतात, सगळी परिस्थिती अशी तयार झाली. ही असली परिस्थिती. या असे रस्त्याची, या पद्धतीची कामं हे लोक करतात. आपण बघा, या पद्धतीची कामे होत. हा रस्ता बनवून फक्त 3.5 ते 4 वर्ष झाले. यावर देखभाल दुरुस्तीच्या कार्यकाळात कुठलंही काम झालं नाही. PWDच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही, ठेकेदाराने बिल काढून तो मोकळा झाला. लोकप्रतिनिधीचंही यावर पाहिजे तो अंकुश राहिलेलं नाही असं कुठंतरी दिसतंय. त्यामुळे 3 आणि 4 वर्षात रस्ते जर खराब होणार असतील, असे खड्डे सगळे रस्त्याला होणार असतील आणि यावर इतकं मोठं पाणी साचणार असेल, सीडीवर्कसुद्धा जर निम्म्यावर करून सोडणार असतील किंवा जे नवीन 1-1.5 वर्षापूर्वी केले तेच तोडणार असतील, असा जर भोंगळा कारभार असेल तर त्या विकासाला काय म्हणायचं? हा कुठला विकास? जनतेचे जर हाल करून विकास होणार असेल किंवा असे जर पद्धतीने कामं अधिकारी करणार असेल किंवा ठेकेदार, किंवा 3-4 वर्षामध्ये पूर्वीच्या कामाची चौकशी लावायला पाहिजे का, 4 वर्षामध्ये त्या कामाला खड्डे पडले कसे, हे पाणी तुंबतंय कसं, याची परिस्थिती झाली कशी? त्यामुळे हा सगळा विषय आहे मित्रांनो. ज्या पद्धतीने बोललं जातं ते उगाच नाही बोललं जात, तर सत्य परिस्थिती दाखवूनच नक्कीच बोललं जातं. यावर PWDच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं पाहिजे, आमदार साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे, आणि सोबतच ठेकेदाराला यात जाब विचारला पाहिजे का सीडीवर कारद्यावर का सोडला. आणि पूर्वीच्या ठेकेदारांनी, ज्यांनी 2.2 कोटी रुपयांचं काम केलं आणि रस्त्याला सगळी चाळण झाली, खड्डे पडले, पाणी साचते, त्यालाही जाब विचारला गेला पाहिजे. धन्यवाद. जय शिवराय. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाइल, झाईस, प्राइम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच
ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग, प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब, तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटर द्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटर द्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटर द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्मा घर। आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील। आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। संपर्क 91 36 52 93 93।